नमस्कार, साधनाज रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। गौरी गणपती जवळ आलेले आहेत तर गौरी गणपती स्पेशल रेसिपी झाल्याच पाहिजेत। तर मी आज तुम्हाला साधनाज रेसिपीमध्ये गौरी गणपती स्पेशल अगदी 10 मिनिटात होणारी रव्याची चकली बनवून दाखवणार आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, चला तर मग पाहूयात कशी बनवायची। रव्याची चकली बनवण्यासाठी मी इथे 1 कप भरून पाणी घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली किंवा पाणी छान गरम झालं की त्यामध्ये 1/2 कप रवा टाकायचा आहे। तुम्ही यामध्ये कच्चा रवा वापरू शकता किंवा भाजलेला असेल तरीही चालेल, मी इथे बारीक रवा वापरलेला आहे। आणि या पाण्यामध्ये हा रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे। 1-3 मिनिट शिजवायचे आहेत, फार जास्ती शिजवण्याची गरज नाही आहे किंवा ओव्हरकुक करण्याची गरज नाही आहे। तुम्ही इथे पाहू शकता 1-3 मिनिट झालेले आहेत। साधारण 1-3 मिनिट हा रवा हलकासा शिजवून झाला की आता आपल्याला यामध्ये लोणी टाकायचं आहे। मी इथे 2 चमचे लोणी टाकणार आहे। मी घरी बनवलेलं लोणी आहे, तुमच्याकडे लोणी नसेल तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता किंवा 2 चमचे तेल टाकलात तरीही चालेल, पण लोणी टाकल्यामुळे खूप छान चकली अशी खुसखुशीत होते। अशा प्रकारे लोणी टाकून झाल्यानंतर 1-2 मिनिटभर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे यामध्ये लोणी छान मिक्स झाल्यानंतर एक वेगळीच चकाकी येते, आपण जी ही उकळ काढलेली आहे हलकीशी त्याला। आणि ही आपण रव्याची जी उकळ काढलेली आहे ती एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे छान असा लगदा तयार होतो उकळ काढल्यानंतर। मी ही उकळ हलकीशी थंड करून घेतलेली आहे, ही कोमटसरच आहे, आपल्याला कोमटसरच हवी आहे। आणि त्यामध्ये 1 कप तांदळाची पिठी टाकलेली आहे। मी पिठीमध्येच त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, 1 चमचाभर चवीप्रमाणे टाकलेलं होतं। आता मी यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा रेग्युलर लाल मिरची पावडर वापरलेला आहे, आपण जे घरी वापरतो ते, आणि 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर, यामुळे सुंदर असा रंग येतो चकलीला। आणि 1 मोठा चमचा भरून जिरे आणि ओव्याची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे खूप छान चव येते चकलीला। आणि 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तीळ टाकू शकता, पांढरे तीळ, त्यामुळेही खूप छान चकली लागते। आणि आता आपण हे सगळे जिन्नस एकत्रित करून घेऊयात आणि मळून घेऊयात। आणि एक यामध्ये मला ट्रिक सांगायची आहे की आपण हे पीठ मळून घेत असताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। आपण जी उकड काढलेली आहे किंवा रवा शिजवलेला आहे त्यामध्ये मॉइश्चर आहे, आपण फार शिजवलेला नव्हता तो, त्यामुळे अशा प्रकारे 5-10 मिनिट लागतात, छान मळून घ्यावं लागतं। आणि एक छंद गोळा तयार होतो, पाण्याचा वापर न करताच आपल्याला तो मळून घ्यायचा आहे। जेवढा पाण्याचा वापर कराल आपण किंवा तुम्ही, तेवढी आपली चकली व्यवस्थित होणार नाही किंवा चकलीला काटे येणार नाहीत, त्यामुळे पाण्याचा वापर शक्यतो टाळा। पण एकाच दुसरा हात त्याला लावलात पाण्याचा तर चालेल। आणि अशा प्रकारे मी छान पीठ मळून घेतलेलं आहे जवळजवळ 10 मिनिटं। आता पण यावरती 1 चमचाभर तेल टाकून घेऊयात आणि छान सेट करून घेऊयात हे पीठ। तुम्ही इथे पाहू शकता मी व्यवस्थित मळून मळून रेग्युलर आपण जसं पीठ करतो तशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे, त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। रव्यामध्ये जेवढं मॉइश्चर होतं तेवढ्यामध्येच मी हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आणि एवढा असा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे थोडंसं त्याला वळून घ्यायचं आहे। आणि मी इथे ही चकलीची प्लेट टाकलेली आहे यामध्ये स्टारच्या आकाराची, आणि ह्या शेवग्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। याला शेवगाही म्हणतात किंवा सोऱ्याही म्हणतात, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव आहे। आणि अशा प्रकारे मी यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे। आता आपण या सोऱ्याचं झाकण लावून घेऊयात आणि चकली पाडायला घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता मी खाली इथे फॉईल पेपर घेतलेला आहे, तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता। आणि अशा प्रकारे चकली छान प्रेस करून दाबून घ्यायची आहे। ही चकली अगदी 10 मिनिटात होते, याला कुठली चकलीची भाजणी बनवण्याची गरज नाही आहे, दळून आणण्याची वगैरे गरज नाही आहे, अगदी घरातल्या घरात हाताशी असलेल्या साहित्यामध्ये तयार होते पटकन। गौरी गणपतीसाठी वेळ नसेल किंवा तुम्ही भाजणी बनवण्यासाठी विसरला असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि खूप छान अशी खुसखुशीत कुरकुरीत होते ही चकली।
मी इथे तुम्हाला अजून एक चकली करून दाखवते। अशा प्रकारे हलकसं त्याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे चकलीचा आकार। आणि तुम्ही निरीक्षण करून पाहू शकता चकलीला किती छान असे काटे येत आहेत। थोडंसं घट्टसर पीठ असं मळलं की अशा प्रकारे छान काटेदार चकली तयार होते। आणि या चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। आणि इथे मी कढईमध्ये तेल अगोदरच तापत ठेवलेलं होतं। आता आपण त्यामध्ये या चकल्या सोडून घेऊयात। चकल्या तेलामध्ये सोडण्यापूर्वी आपल्याला एक ट्रिक लक्षात घ्यायची आहे की तेल हे खूप कडक असायला नको आहे आपल्याला, किंवा खूप कडकडीत गरम नको आहे। ते परफेक्ट गरम हवं आहे पण खूप कडकडीत गरम नको आहे, त्यामुळे चकली व्यवस्थित होत नाही आणि खुसखुशीत होत नाही आणि रंगही बदलतो। आणि 1-3 मिनिट मी ही चकली इथे तळून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता हलकासा गोल्डन असा रंग यायला सुरुवात झालेली आहे। दोन्ही साईडनी हलकीशी लालसर रंग येईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। आणि आपण आपल्या चॅनलवरती गौरी गणपती विशेष अशा रेसिपीज टाकायला सुरुवात केलेली आहे, तर खूप छान अशा रेसिपीज आहेत, जसं की गौरी गणपती विशेष विविध प्रकारचे मोदक किंवा गौराई विशेष सगळ्या रेसिपीज। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्या रेसिपीज नक्की पहा। आणि ही चकली छान अशी तळून झालेली आहे, सुंदर असा रंगही आलेला आहे, ती आता आपण काढून घेऊयात। मी इथे टिश्यू पेपर ठेवलेला आहे जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल असेल ते टिश्यू पेपरवरती ठेवल्यामुळं छान आपली चकली होईल, तेल त्यामधलं ओढून घेईल टिश्यू पेपर। आणि मी इथे सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता अगदी एकसारख्या आलेल्या आहेत आणि कलरही सुंदर आलेला आहे। मी इथे तुम्हाला एक चकली अशा प्रकारे तोडून दाखवते, तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे, अगदी कुरकुरीत होते। आणि तुम्ही आवाज लक्षात घ्या तोडल्यामुळे किती छान येतो आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला की किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे ते। आणि ही चकली खाण्यासाठी रेडी झालेली आहे। गौरी गणपती स्पेशल ही झटपट चकली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवनवीन पारंपरिक आणि स्पेशल रेसिपीसोबत।